नमस्कार स्वाती केपी ब्लॉगचा यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत तर आज आपण बनवणार आहोत अगदी चार पाच वस्तूंपासून छान कोकोनट आईस्क्रीम घरच्या गहर घरी तर मी घेतलेलं आहे एक नारळ तर त्यातील पूर्ण पाणी काढून घ्यायचं आहे छान गाळून घ्यायचं आहे हे पाणी आपल्याला आईस्क्रीम बनवण्यासाठी लागणार आहे त्यामुळे ते त्या पाणी बाजूला ठेवायचं आहे काढून तर मी पूर्ण नारळातलं पाणी छान काढून घेते तर नारळमधील पाणी काढण्यासाठी ना त्याच्या शेंडीमध्ये दोन तीन तीन डोळे असतात तर त्यातली एक डोळा सुरीच्या चाह सहाय्याने त्याला करून त्यातील सर्व पाणी जे आहे ते काढून घ्यायचं आणि त्यानंतर नारळ फोडून मग मी काय केलेलं आहे तर आपल्याला त्याचीवरची ही काळी जी स्किन आहे ती काढून घ्यायची आहे म्हणजेच आतला पांढरा भाग जो आहे तो आपल्याला घ्यायचा आहे आईस्क्रीम बनवण्यासाठी म्हणजे आपल्या आईस्क्रीमला छान पांढरा असा कलर येणार आहे तर सर्व मी नारळाची काढून घेतलेली आहे साल आणि त्यानंतर मी त्याचे बारीक बारीक तुकडे करत आहे पीस करून घेत आहे तर मी या ठिकाणी अर्धाच नारळ वापरलेला आहे तुम्ही पूर्ण हवा असेल तर मग मी जी सामग्री सांगेल त्याच्या दुप्पट सामग्री तुम्ही घ्यायची आहे <coughs> तर पाहू शकता है। मी पीस करून घेतलेलं आहे छान नारळाचे आणि त्यानंतर मग आपल्याला एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे आणि त्यामध्ये हे सगळे पीस किंवा नारळाचे काप जे आहेत ते ट्रान्सफर करायचे आहेत त्यानंतर यामध्ये आपल्याला घालायची वन फोर कप साखर त्यानंतर दोन चमचे मोठे आ, मिल्क पावडर त्यानंतर दोन तीन विलायची आणि अर्धी वाटी दूध घेतलेलं आहे आणि आता हे छान मिक्सरला आपण बारीक करून घेतलं आहे पाहू आहे आणि या स्टेजला यामध्ये आपल्याला नारळाचं पाणी घालायचं आहे आणि पुन्हा एकदा मिक्सरला छान बारीक फिरून घ्यायचं आहे छान स्मूद पेस्ट करून घ्या आणि त्यानंतर मग तुमच्याकडे मोल्ड असेल तर मोल्डमध्ये किंवा मग तुम्ही डब डब्यामध्ये हवाबंद डब्यामध्ये छान आईस्क्रीम सेट होण्यासाठी ठेवू शकताय तर माझ्याकडे मोल्ड आहे त्यामध्ये मी आईस्क्रीम बनवत आहे पाहू शकताय आणि आपल्याला ही आईस्क्रीम बनण्यासाठी फ्रीजरला फ्रीजरला समर मोडवरती ठेवायची आहे आठ ते दहा तासांसाठी किंवा जास्तीत जास्त बारा तासांसाठी आणि त्यानंतर आपली आईस्क्रीम अगदी तयार होणार आहे छान तर आता आईस्क्रीम तयार झालेली आहे मी दुसऱ्या दिवशी घेतलेली आहे तर या प्रकारे मोठा टोप घेऊन तुम्ही तो मोल्ड जो आहे तो पाण्यामध्ये ठेवू शकता किंवा तुमची जर सिंगल सिंगल मोल्डची आईस्क्रीम मोल्ड असतील तर मग ते नळाखाली डायरेक्ट एक तीस सेकंद पकडू शकता आणि मग आपली आईस्क्रीम जी आहे ती सहजासह सहजे त्यातून रिमूव्ह होईल किंवा निघेल पाहू शकताय तर खूप छान चवीला आणि अगदी घरच्या गर घरी कमी वस्तूंमध्ये खूप छान आईस्क्रीम होते तुम्ही नक्की एकदा ट्राय करून पहा आणि कशी वाटला व्हिडिओ ते नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओला लाईक आणि चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू